उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून नारपोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक देण्यात आले आहेत. या संगणकाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी वाटप करण्यात आले आहे. यावेळी अरुणशेठ भगत यांनी सांगितले की आत्ताच्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याचा लाभ घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे शिक्षण घ्यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सावळे माजी सरपंच अविनाश गाथाडे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संगणकाशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून आज त्या शाळेला कंगणाची गरज होती. आपण आमदार पहिले बाजी साहेबांनी या ठिकाणी या ठिकाणी संगणक आपल्याला दिलेला आहे. याचं शिक्षण आपण चांगल्या पद्धतीनं घ्यावं. आता शिकवणं कोण बाई ज्या पद्धतीने शिकवतील त्या पद्धतीने चांगलं शिक्षण या संगणकाचं मार्फत घ्या. कारण संगणकाशिवाय आता आपल्या दुनिया जीवनामध्ये कुठलाही शालेय जीवनामध्ये नाही, संपूर्ण जीवनामध्ये संगणकाची आणि मोबाईलची गरज आपल्याला सर्वांना भासत असते. म्हणून या संगणकाचा अभ्यास आपल्याला टीचर शिकवतील त्या पद्धतीनं आपण शिकून घ्यावा आणि आपण चांगलं शिक्षण घ्यावं.